रामटेक तालुक्यातील सोनेघाट ग्रामपंचायत अंतर्गत पिपरिया पेठेतून रोपवे बांधण्यात येणार असून त्यात सोनेघाट ग्रामपंचायतीचे सरपंच किरण टेकाम व उपसरपंच अम्रपाली भिवगडे यांनी रोपवे बांधण्यासाठी एनओसी दिली नाही. आमदार ॲडव्होकेट आशिष जयस्वाल यांनी प्रशासकीय दबाव आणून जल जीवन मिशन योजनेअंतर्गत सुरू करण्यात आलेले 35 लाख रुपयाचे काम सरपंच व उपसरपंच यांनी बंद पाडल्याचा आरोपही सरपंच व उपसरपंच यांनी लावला आहे. ग्रामपंचायतीचे एनओसी देऊनही जल जीवन मिशनचे काम सुरू केले नाही. जर हा रोपवे बनवण्यात आला तर पिपरिया पेठ ते रामटेक गडमंदिरापर्यंत बांधण्यात येत असलेल्या रोपवेमुळे अनेक नागरिकांचे घरे दुकाने वनक्षेत्र बाधित होणार असल्याची माहिती आहे. ग्रामपंचायत सोनेघाट अंतर्गत येणाऱ्या पिपरिया पेठ सर्वे नंबर 39 मध्ये रोपवे ह्या आपला रोपवेच्या संदर्भात जी आम्हाला एनओसी मागितली होती आम्ही त्याच्यामध्ये नाकार केलेलं होतं. यासाठी नाकार केलं होतं का त्यामध्ये जसं पिपऱ्या पेठ आणि कवळकला जे घर आहे साईटला आणि वरतून जे झाडं वगैरे आहे ते तोडण्यात येईन म्हणून यासाठी आम्ही नाकारले होते एनओसी द्यायला. परंतु आमच्या एनओसी न देण्याच्या कारणामध्ये यांनी आमचे जे जलजीवन मिशनचे काम चालू होते त्यांनी प्रशासकीय दबाव टाकून आमच्यावर ते कामं थांबवण्यात आणले. आम्ही एनओसी दिल्यानंतर आमची जी जलजीवन मिशनची 35 लाखाची जे स्कीम आहे तरी हे चालू झालेले नाही आणि वरतून कसं आहे का जे आमचे जे पिपऱ्या पेठ आणि कवळकचे जे नागरिक जे बसलेले आहे यांना असे बेघर नाही झाले पाहिजे. रोपवे हा अतिशय छान आहे पण त्या जागेमध्ये जागा अपुरी पडत आहे आणि त्या भागामध्ये जे 50-100 घरं बसलेले आहेत उद्या चालून रस्त्याची रुंदीकरण करतील तर ते जागा आणि त्या घरं पडतील असं आम्हाला थोडक्यात माहीत पडलं आहे. त्यामुळे ज्या जागेमध्ये अंबाळा ते गडमंदिर या जागेमध्ये घ्यावा असे आमची इच्छा.